की दुनिया, घुंघरे की दुनिया, घुंघरे की दुनिया। मंडळी राम राम। घुंघरे की दुनिया मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा तुमच्यासाठी एक छोटा रिचार्ज घेऊन आलेलो आहो। मित्रो असं आहे की असं म्हणतात की माणसानं खुश राहिलं पाहिजे, पण खुश राहत तिकडून अडचण आहे। खुश राहिलं तर लोकायला ते पैसे लिहायच्यापाशी म्हणून खुश राहते, याची कोणत्या तरी मंडळावर निवड झाली म्हणून खुश राहते, याच्यासोबत काहीतरी चांगलं झालं म्हणून खुश राहते। म्हणजे विनाकारण काम नसताना सहज म्हणून कोणी खुश राहू शकते याच्यावर लोकांचा विश्वासच नाही। म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, आता त्या दिवशी आम्ही पेढे आणले, आमच्या इथे छायाचे पेढेला टाप भेटतात, सहज खायची इच्छा झाली, आम्ही छायाचे पेढे घेऊन आलो, खा लागलो। तेवढ्यात एक जण आला, त्यालाही दिला, म्हटलं घे गळ्या तुही तोंड गोड कर। त्यानं पेढा गिळा खाल्ला, अरे म्हणे क्यों कुछ खास? म्हटलं नाही बा असं काहीच नाही, आज पेढा खायची इच्छा झाली खाऊन राहिलो। तसंही म्हटलं कसं आहे की रोज पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढणं चालू आहे, सिलेंडरचे भाव वाढणं चालू आहे रोज। आज म्हटलं त्यात खाळा पडला, आज वाढले नाही कोणतेच भाव, मग त्या पैशातले आम्ही म्हटलं पेढे बनवून घेतले। आम्ही म्हटलं बा की आजचा दिवस साजरा करा, आज कायचेच भाव वाढले नाही, आज पेढे खाऊन घ्या। तुम्हाला खरं सांगा, मला तर हमेशा असं वाटते, फार पूर्वीपासून कोणत्या गोष्टीचे भाव वाढवायचे याचा अभ्यास करायचं सरकारने एखादा खातं तयार केलं असेल, आणि त्याला रोज रिपोर्ट द्यायला लागत असेल संध्याकाळी की भाऊ आज या गोष्टीचे भाव वाढले। ज्या अर्थी त्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नव्हते, सिलेंडरचे भाव वाढले, तुम्हाला 100% सांगतो, त्या डिपार्टमेंटला मेमो दिला असेल सरकारनं की असं कसं काय तुमचं दुर्लक्ष झालं, आज हे काही याचे भावने वाढले। तर सांगायचा मतलब काय, तर तो म्हणे बा काय विशेष, क्या गुड न्यूज आहे? म्हटलं राजा बस झालं ना गुड न्यूज आहे, हा मागे एवढं 8 महिन्याचं लॉकडाऊन झालं, इतकं एन्जॉय केलं लोकांनं की डिसेंबर महिन्यात 2 कोटी लोकांनं गुड न्यूज दिल्या ना, कितीक द्यायला आता 125 करोड भारतीय असले का, 138 करोड भारतीय झाले ना आत्ताच्या आत्ता। आता डबल लॉकडाऊन लागलं, डबल आहेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये गुड न्यूज, आणि गुड न्यूज असं कंपल्सरी आहे का? तसं म्हणजे आनंद राहू शकत नाही का माणूस? राहिलं पाहिजे ना माणसानं। आता मला माहीत आहे की सगळ्यांना आनंदी राहणं शक्य नाही आहे, माणूस 2 कॅटेगरीमध्ये राहू शकते, एक तर तो आनंदी राहू शकते किंवा विवाहित राहू शकते। विवाहित आणि आनंदी हे म्हणजे कसं काळा प्रकाश गरम बर्फ अशा पद्धतीच्या संज्ञा आहेत, तर तसं शक्य नाही आहे, तरी प्रयत्न करून पाहायला पाहिजे माणसानं। मा एक दोस्त खूप टेन्शनमध्ये राहा, तो सायकॅट्रिस्टच्या इथे गेला, सायकॅट्रिस्ट त्याला म्हणे काय नाही, रोज सकाळी उठायचं म्हणे आणि स्वतःला सूचना द्यायचं म्हणे की मी आनंदात राहीन, मी आनंदात राहीन, मी आनंदात राहीन, असं अशी टोचाटू मारू 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 सांगायचं म्हणजे मी आनंदात राहीन, मी आनंदात राहीन। तो रोज आपला सकाळी सूचना द्यायचा, दिवसभर आनंद राहायचा प्रयत्न करत। लग्न झाल्यावर गॅरंटी नाही तुम्ही आनंदी राहायची, बरं प्रयत्न करत। एक दिवशी त्याची साई आली, तिनं पाहिलं सूचना देताना मी आनंदी राहीन, मी आनंदी राहीन, हा घरी गेल्यावर तिनं बहिणीने सांगितलं म्हणे बाई जिजा तिथं आनंदी राहायच्या सूचना देतात म्हणे। ते वहिनी माझ्या दोस्ताची बायको इतकी बुचकली, इतकी गरम झाली म्हणे असं मी असताना आनंदी राहून राहिला? त्याला युद्ध दे म्हणे कसा आनंदी राहतो तेच पाहतो मी नेहमी। असा बरं ते तर नशीब, आजकाल असं आनंदी राहतं मुख्यानं आनंदी राहावं लागते, सांगा नाही लागत कोणाला की खूप आनंदात आहो, लोक तिकूनही म्हणतीन पहिले आनंदात राहू नव्हते शकत म्हणे तुम्ही, आजकाल आनंदात राहावं लागले, काय सांगताय ते सेसही लागू शकते त्याच्यावर की आजकाल सारे आनंदात राहून राहिले, लावा यायले शेष 1%। त्याच्यामुळे आनंदी राहायचं तर मुक्काट्यानं आनंदी राहावं लागते, त्याच्यावर काही करा नाही लागत, चुपचाप आपले घरी आले आनंदी राहिले जे काय। काही लोकांच्या वेगळ्या कल्पना असतात आनंदी राहायच्या, अशा 60 मिली 90 मिली अशा वेगवेगळ्या याच्यामधून लोक आनंदी राहतात, काही काही लोकांचा मिलीमध्ये आनंद राहते। पण तसे मित्र आनंदी राहू शकते, आणि समजा तशी काही शक्यता नसेल तर काही करायचं नाही, घोंगडे की दुनिया चॅनल उघडायचं, त्यातले व्हिडिओ पाहायचे, नाही आनंद झाला तुम्हाला तर नाव बदलून द्यायचं नाव, आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर काहीच करायचं नाही, लाईक करायचा, तुमच्या जगभरात जिथं कुठे दोस्त मित्र नातेवाईक असेल त्यांना शेअर करायचं, त्यांना फॉरवर्ड करायचा, माझं हे चॅनल घुंगळी की दुनिया सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। तुम्ही करा तर करा, 4 लोकांनी सांगा सबस्क्राईब करायला, कोण काय या आनंदावर काही टॅक्स नाही, काही सेस नाही, बिंदास आनंद घ्या आणि पाहत राहा घुंगळी की दुनिया, कॉमेडी का छोटा रिचार्ज।
घोंगडे की दुनिया, घोंगडे की दुनिया।